नमस्कार. गुरुज्ञान ज्योतिष क्लास मध्ये मार्गदर्शन मध्ये मी स्वप्नील देशपांडे तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे. आज आपण विषय घेऊन आलेलो आहोत, कुंडलीमध्ये जर असे काही ग्रह योग असतील तर त्या व्यक्तींनी वाहन सांभाळूनच चालवायचं आहे. ऍक्च्युअली प्रत्येक नागरिकांनी, प्रत्येक व्यक्तींनी वाहन हे सांभाळूनच चालवायचं असतं, पण तरी सुद्धा जास्तीत जास्त काळजी कोणत्या व्यक्तीने घ्यायची, म्हणजे ते जीवावर तर बेतणार नाही आहे ना आपल्याला भविष्यामध्ये कधी जाऊन वाहन चालवल्यामुळे, नाहीतर पूर्ण आयुष्याची बर्बादी होऊन जाती. आपल्या पालकांना सुद्धा प्रॉब्लेम होतो, त्यानंतर आपल्यावर अवलंबून असणाऱ्यांचं सुद्धा प्रॉब्लेम होतो. अशी जर काही म्हणजे घटना घडू नये असं वाटत असेल तर त्यांनी हा जरूर व्हिडिओ बघणं गरजेचं आहे. बघूया कोणते योग असे आहेत तर मात्र सांभाळून चालवायचं आहे. आपल्याला माहिती आहे कुंडलीमध्ये 12 स्थान असतात, त्यापैकी हे जे 8वं स्थान असत, हे 8वं स्थान आहे मृत्यूचं स्थान आहे. याच्यावरून काय कळतं, कोणत्या मार्गाने कोणत्या पद्धतीने त्या व्यक्तीचा शेवटचा मृत्यू, म्हणजे शेवटी मृत्यू होणार आहे, कोणत्या मार्गाने होणार आहे. आता अपघात या ह्याचा संबंध कुठल्या ग्रहाशी येतो, मंगळ या ग्रहाशी येतो. मंगळ हा ग्रह कसा आहे, तापट आहे, म्हणजे अशा लोकांना स्पीड चा संबंध भरपूर असतो. सावकाश गाडी चालवत नाहीत, फास्ट गाडी चालवतात मंगळाशी संबंधित असलेले व्यक्ती. मंगळ हा ग्रह वाहनाशी संबंधित आहे, त्यामुळे असा हा जर मंगळ 8व्या स्थानामध्ये असेल तर आपली लग्न कुंडली बघायची आहे. लग्न कुंडलीमध्ये जर या स्थानामध्ये जर मंगळ असेल तर अशा लोकांनी सांभाळून राहायचं आहे. त्यानंतर म्हणजे हे माहितीच आहे की समजा आपण गाडी सांभाळून चालवतोय पण दुसरा जर आपल्या अंगावर आला तर काही करू शकत नाही, पण किमान आपल्या ज्या गोष्टी हातामध्ये आहेत तेवढ्या तरी काळजी घ्यायला काय हरकत आहे. पूर्ण आरटीओचे नियम वापरून जर आपण गाडी चालवली तर किमान अपघात होण्याचे चान्सेस तरी नक्कीच कमी होतील. सीट बेल्ट लावणं हे सुद्धा फार गरजेचं आहे, डोक्याला हेल्मेट घालणं हे सुद्धा फार गरजेचं आहे, आणि जास्तीत जास्त लोकांनी हे जर ग्रहमान असेल तर मात्र नियम हे पाळावेच लागतील. त्यानंतर अग्नी राशीमध्ये मंगळ, ज्यांच्या कुंडलीमध्ये अग्नी राशीमध्ये मंगळ म्हणजे 8व्या स्थानामध्ये आहे, 1, 5, 9 म्हणजे जर मेष राशीमध्ये मंगळ या ठिकाणी असेल, सिंह राशीमध्ये जर मंगळ या ठिकाणी असेल, म्हणजे इथं 5 अंक असेल तर इथे 9 अंक असेल, आणि जर मंगळ या ठिकाणी तुमच्या लग्न कुंडलीमध्ये जर येत असेल तरी सुद्धा सांभाळून वाहन हे चालवायचं आहे, आणि दुसऱ्या वाहनापासून सुद्धा सांभाळूनच चालवायची आहे गाडी. तिसरी गोष्ट आहे मंगळाची दृष्टी 4, 7, 8 वरती आहे. आपल्याला माहिती आहे की मंगळाची दृष्टी 4थ्या स्थानावर, 7व्या स्थानावर आणि 8व्या स्थानावर येते. तर ही जर दृष्टी 8व्या स्थानावर जर पडत असेल मंगळाची, मग ती कशी पडणार आहे, मंगळ जर 1, 2 आणि 5व्या स्थानावर असेल तर, या स्थानामध्ये जर मंगळ असेल तर त्याची दृष्टी 8व्या स्थानावर येते. दुसऱ्या स्थानात असेल तर त्याची 7वी दृष्टी, पूर्ण दृष्टी डायरेक्ट 8व्या स्थानावर येते. आणि हाच जर मंगळ 5व्या स्थानामध्ये असेल तर त्याची सुद्धा 4थी दृष्टी 8व्या स्थानावरती येते. असा हा मंगळ जर तुमच्या कुंडलीमध्ये, लग्न कुंडलीमध्ये विराजमान असेल तर मात्र फार सांभाळून वाहन चालवायचं आहे. शिवाय रक्तपात होणार नाही, ऑपरेशनचे योग येणार नाहीत, ह्या सुद्धा गोष्टी ह्या मंगळावरून बघितल्या जातात, आणि जर असं योग असेल तर. त्यानंतर चौथा कारण आहे की मंगळ हर्षल आणि शनी युती, म्हणजे मंगळाचा पाप ग्रहाशी जर संबंध येत असेल तर, म्हणजे पाप ग्रहाशी जर अंशात्मक युती होत असेल, मंगळ हर्षल अंशात्मक युती, मंगळ शनी अंशात्मक युती, किंवा मंगळ हर्षल शनी यांची सुद्धा जर युती या 8व्या स्थानामध्ये येत असेल तर मात्र त्या व्यक्तीने नेहमी सांभाळूनच गाडी चालवायची आहे. किमान आई वडील तरी सांगू शकतात की अशा मुलांना की गाडी सांभाळा, सांभाळून चालव, डोक्याला हेल्मेट वापरत जा. समोर जर धोका आपल्याला जर माहिती असेल तर आतापासूनच आपण लहानपणापासूनच त्या मुलांना, त्या अशा कुंडलीत असणाऱ्या व्यक्तीला आपण जर थोडी मानसिक तयारी करून दिली की वाहन बाबा तुला सांभाळून चालवायचं आहे, गाडी फास्ट चालवायची नाही आहे, तर
किमान काही होणारे अपघात तरी वाचू शकतील. शेवटी आपल्याला माहिती आहे नशिबाशिवाय नशिबावरती काही आपण चॅलेंज करू शकत नाही, पण तरी सुद्धा थोडीफार ज्या गोष्टी आपल्या हातात आहेत त्या आपण नक्कीच करू शकतो. तुम्हाला तुमच्या कुंडलीबद्दल काही प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपला संपर्क करू शकता 98-22-11-94. आम्ही तुम्हाला नक्कीच तुमच्या कुंडलीचं पूर्ण मार्गदर्शन करून देऊ. आणि आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला तर नक्कीच विसरू नका. नमस्कार.